पुण्यात कालवा समितीची बैठक पार पडली. पुणे शहर पाणी पुरवठा आणि ग्रामीण भागात शेतीला पाणी पुरवठा यावर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा झाली. पाटबंधारे विभाग हे पुण्याला लागतं तेवढं पाणी देतं, तर मग आठवड्यातून एकदा पुण्यातील पाणी बंद का असतं हा प्रश्न उपस्थित असतो. असा प्रश्न या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. पुणे पालिका मात्र यावर पाटील यांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. पुण्याची पाण्याची गरज वाढत जाते, शेतीची गरज देखील वाढत जाते. पुण्याची रिक्वायरमेंट, पुण्याची गरज वाढत चालली, शेतीची गरज वाढत चालली, आणि त्यामुळे पुण्यामधलं पाणी रिट्रीट करून ते शुद्धीकरण करून जर आपण शेतीला देऊ शकलो आणि पुणे शहरामधल्या पिण्याव्यतिरिक्त जो वापर असतो, गार्डनला पाणी, गाड्या धुवायला पाणी, याला जर ते पाणी शिफ्ट करू शकलो तर मग धरणातलं जे चांगलं पाणी आहे ते पुण्याला कमी वापरावं लागेल, आणि पुण्यामधलं जे ट्रीट केलेलं पाणी आहे ते शेतीला दिलं तर स्वाभाविकपणे धरणातलं पाणी आणि हे ट्रीट केलेलं पाणी समजून शेतीची रिक्वायरमेंट पूर्ण होईल. शहर आणि शेतीला लागणारं पाणी याच्यामध्ये कुठे कपात होईल असं वाटत नाही. कपात करण्याचा कुठलाही निर्णय बैठकीत झाला नाही, त्यामुळे पुणेकरांना आहे तसं पाणी मिळेल. पण जॅकवेलच्या माध्यमातून रिसायकलिंग करून अधिकाधिक पाणी शेतीला देणं